तीच सत्यबरोबर इकडल्या फोटोतले तिकडल्या फोटो दिसायला लागले आहेत. इकडे ऐका तसं काही लोक मुझे गिराने में कई बार गिरे, सवाल जहर का नहीं था वो तो मैं पी गया, लोगों को तकलीफ तब हुई जब मैं जी गया, जब मैं जी गया. यानंतर आदरणीय आमदार निलेश भाऊ लंके. भूका लागल्या का? ज्यांना भूक लागली त्याने हात वर करा. केटरिंगवाला कुठे ये ना, त्यांना दे भांडे घेऊन ये, त्यांना दे काहीतरी खायला, वडा पाव घेऊ काय असेल ना, जेवण आहे हे मावळे. हे आमच्याकडे वडापाव वर चला, तर इकडं डायरेक्ट फाईव्ह स्टारच काम आहे इकडं. आज या ठिकाणी आता मला शेवट बोलण्यासाठी सांगितलं. आता मी एक तर कमी अभ्यासावाला माणूस आणि सगळे व्यासपीठावरील सगळे हुशार माणसं, आता मी काय बोलायचं? कारण अण्णांनी मग सांगितलं की पारनेर दुष्काळी भाग आहे आणि वडगाव मावळ म्हणजे पाची बोट तुपात, आणि आमच्यासारख्याला कसं जमणार आहे हो? गरीब ते गरीबच, दुष्काळी ते दुष्काळीच. आणि ज्यास कमी एखादा शब्द इकडं तिकडं गेला आणि व्यासपीठावर एखाद्याला जर तो शब्द लागला तर मला मुंबईला ह्या रोडने जायची, त्यामुळं मी घाबरतो. अण्णांनी मगाशी मला फोन केला एक दीड तासापूर्वी आणि सांगितलं तू कुठे नेता, नेत्यापेक्षा आमचा भाऊ आहे. कारण अण्णा आणि मी महाराष्ट्रात कुठे विचारलं का आम्हाला जय विरूची जोडी मानतात, म्हणजे शिवले सुद्धा आमच्यापेक्षा फिक्का आहे, पण जय विरूमध्ये सुद्धा एक गरीब असतो. कधी कधी कृष्ण आणि सुदामा, तसे हे आमचे कृष्ण आणि मी सुदामा. अण्णांनी मग अशी फोन केला मला, अरे कुठे आहे? मी म्हणलं अण्णा नगरमध्ये कार्यक्रम. म्हणलं लय कार्यक्रम आहे बाजू, मला माहीत नाही इकडं यावं लागेल. म्हणलं जी सर, हजर आहे. लगेच गाडीत बसलो आणि आमच्या दत्ता भाऊला सांगितलं, म्हणलं याला सुद्धा थांबलो नाही बा. म्हणलं शेवट आपण त्या ठिकाणी आपल्या सहकार्याचा वाढदिवस आणि तो वाढदिवस माझ्या वडगाव नगरीमध्ये आमचा एक सहकारी मयूरदादा या ठिकाणी इतका चांगल्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला, म्हणजे 7 दिवसाचा सप्ताह या ठिकाणी घातला. मी वाचलं ते आल्यानंतर, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, आमच्या धार्मिक मंडळींसाठी भजन स्पर्धा, आमच्या महिलांसाठी पाककला स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, आणि त्यांचा जो जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे, जिव्हाळ्याचा जो या भागातील नव्हे सर्वसामान्य कुटुंबाला जो प्रश्न नेहमी भेडसावतो तो म्हणजे आरोग्याचा प्रश्न, आणि ते आरोग्य शिबिरसुद्धा माझ्या ह्या सर्व सहकार्याने आमच्या अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या मतदारसंघामध्ये घेतलं. आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की मी या मतदारसंघामध्ये कॅन्सर हॉस्पिटल काढतोय 45 कोटी रुपयाचं, म्हणजे नेहमी 24 तास 365 दिवस माझ्या सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम आमच्या अण्णा त्या ठिकाणी करीत असतात. निधीच्या बाबतीत तर सर्वांनी पाहिलं, म्हणजे आम्ही ज्यावेळेस ह्या मतदारसंघाची बाँड्री सुरू झाली, दत्ताभाऊंनी आम्ही चर्चा केली गाडीत, त्यांना बाकीच्या याच्या आधी लोकांना सांगावं लागायचं मी हे आणलं मी ते आणलं. पण या मतदारसंघामध्ये आल्यानंतर लोक सांगतात सुनील अण्णांनी एवढा निधी केला म्हणून हा रस्ता चांगला झाला, ही पाणी पुरवठ्याची योजना चांगली झाली. वडगाववाले तर तुम्ही नशिबवान आहेत, नगराध्यक्ष साहेब 32 कोटी रुपये तुम्हाला अण्णांनी दिलं, आम्हाला आमदाराला 5 कोटी फंड आहे फक्त वर्षाला, 5 कोटी एका आमदाराला पैसे, आम्हाला झाले 3 वर्षे झाले 15 कोटी, तुम्हाला एकट्यालाच 32 कोटी रुपये दिले. पाणी योजनेचे किती? पाणी योजनेचे 35 कोटी रुपये येणार आहे, हे जमलं फक्त अण्णालाच जमलं. त्यांनी सांगितलं कुठला
या ठिकाणी नेता आल्यानंतर कार्यकर्ता आल्यानंतर आपली आकडेवारी सांगायची नाही. नेता आला कार्यकर्ता आल्यानंतर आकडेवारी सांगू नका. पण सुनील अण्णाचा भाऊ आलाय, त्याला भावाला तर खरं सांगावं लागेल ना. कारण रामाने आणि लक्ष्मणाने कधी एकमेकाची बरोबरी नाही केली. राम किती श्रेष्ठ आहे, कधी लक्ष्मण राम म्हणला नाही मी श्रेष्ठ आहे, का लक्ष्मण म्हणला नाही मी श्रेष्ठ आहे. तशी आमची राम लक्ष्मणाची जोडी, त्याच्यामुळं सगळं आम्हाला माहीत आहे. अण्णांनी किती निधी आणला आणि मी किती निधी आणला हे आम्हाला तरी दोघांना माहीत आहे सगळ्यांना. एक दादांपासून निघून आले का मी लगेच जाऊन टापकायचे. मी तिथून आलं का सुनील अण्णा. शेवट आमच्या समोर एकच प्रश्न होता की आपल्याला आपल्या ह्या मायबाप जनतेने आपल्याला ह्या विधानसभेत पाठवलं, अण्णाला 95,000 मतांनी निवडून दिलं, मला तिकडं 62,000 मतांनी निवडून दिलं. आपल्या लोकांनी आपल्यावर एवढा विश्वास टाकला, त्यांच्या विश्वासाला कुठं तडा गेला नाही पाहिजे. त्यामुळे सदैव आम्ही सातत्याने 2.5-3 वर्ष दादांच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आम्ही निधी आणण्याचं काम केलं आणि सगळ्यात झुकतं माप देण्याचं काम केलं असेल ते म्हणजे दादांनी या मावळ मतदारसंघ असो किंवा माझ्या पारनेर मतदारसंघामध्ये केलं. कारण सदैव पाठपुरा, म्हणजे या पाठपुरामुळे या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम त्या ठिकाणी सुनील अण्णांनी केलेलं आहे. मी खऱ्या अर्थाने आमच्या मयूर ढोरेंना धन्यवाद देतो, नगराध्यक्ष साहेबांना, वडगाव शिरी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने. या ठिकाणी जे रुग्ण हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाले त्या रुग्णांसाठी व्हीलचेअर असो कॉट असो मोफत देण्याचं काम तुम्ही या एक महिन्यापासून सुरू केलं, तुम्हाला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. कारण आपला नेता हा आरोग्य दूत आहे, आपला नेता आपला आमदार आरोग्य दूत आहे. आपण सुद्धा त्यांना साजेसं असं काम आपल्या मतदारसंघामध्ये केलं पाहिजे आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आमच्या मयूर ढोरे नगराध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी या गावामध्ये या परिसरामध्ये राबवण्याचं काम केलं, त्यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो. म्हणजे एक महिन्यामध्ये इतका चांगला रिझल्ट मिळाला आमच्या सहकार्याने सांगितलं. तुम्ही ज्या पद्धतीने काम केलं राज्याने त्याचं अनुकरण केलं पाहिजे. आमचा एक नगराध्यक्ष सुनील अण्णा शेळकेंचा एक सहकारी त्या मतदारसंघामध्ये काय काम करतो त्याचं अनुकरण राज्याने केलं पाहिजे. मी सुद्धा माझ्या मतदारसंघात उद्या गेल्यानंतर आमच्या नगराध्यक्षाला सांगणार आहे, जरा ते गणेशराव मयूरावांचं नाव जरा अनुकरण कर. इकडे लगेच मला लगेच पार्टी भेटली, मी कॅन्सर हॉस्पिटल चालू केलं, मी अध्यक्ष. बरं चांगले चांगले हॉस्पिटल काढा म्हणजे आमचे गरीब लोक आणून इकडे ॲडमिट केलं म्हणजे फ्रीमध्ये नीट होते. या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांनी त्यांनी सांगितलं, त्यांनीच आठवण करून दिली की तुम्ही भाजपमध्ये, मला सांगितलं तुम्ही शिवसेनेत. ठीक आहे, आम्ही अण्णा भाजपमध्ये होते, मी शिवसेनेत होतो, पण आज आम्ही आदरणीय पवारसाहेब असो आदरणीय दादांच्या गळ्यातले ताई ते हे पण सांगत होतो मला. आपण बऱ्याच वेळा म्हणतो अरे माझी 25 वर्षाची दोस्ती, माझी 50 वर्षाची दोस्ती, पण तुमच्या दोस्तीत कसर असती ना कधी कधी. पण आमची एकदाची पकड जमली ना, नेता आम्हाला कधी विसरत नाही. हे जरा जुळायला पाहिजे होतो, अजूक अजूक 2-2.5 वर्ष ही गाडी ढकलली असती ना, तुम्ही गेले असते 3-4 हजार कोटी. खरं इतका स्पीड पकडला होता ना आमच्या गाडीला कोणी रोखू शकत नव्हतो. आमच्या गाड्या एवढ्या सुसाट निघल्या होत्या ना, पण त्या यायला आमचं नशीब बेकार, रात्री पत्त्यासारखं पडलं सरकार आमचं. पण आमच्या दादांनी सांगितलंय आम्ही कधी सत्तेत येऊ ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि आता ज्यावेळेस नवीन सरकार स्थापन असेल ना त्यावेळेस या राज्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या आदरणीय दादा मुख्यमंत्री असते. हे तुम्हाला सांगतो, जरा जनतेचा कौल घ्या. जनता कटाळी आता, हे दुकानदारी जी चालू आहे आता ते काय ते काहीतरी मी ऐकवतोय 1-1.5 वर्ष भाऊ इडी बिडी काहीतरी लईच अवघडे भाऊ, हे नावच अवघडे. कोणा मागे लागत येत रे. त्यांनाही जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, काही काळजी करू नका.
होत असतं, सबका हिसाब चुकता हो जाएगा। अरे या जनतेने ठरवलं ना, एखाद्याला डोक्यावर पण घेऊ शकते नाही, याला डोक्यावर सोडू पण शकते, हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्याचं बघा तुम्ही, जनतेच कौल घ्या, जनतेमध्ये काय त्या ठिकाणी नाराजीचा सूर आहे। आज जरी वाटत असेल, समाधान वाटत असेल, जरा एखादी कमेंट पडल्यानंतर ते मॅसेज बॉक्स पाहा तुम्ही, या ठिकाणी म्हणजे अधिकच्या खोलात जात नाही, कारण आता हे बाकी एवढं हाय लेवलचं काय करणार आहे लोकांना, आहे कारण मलाच कळत नाही म्हणायला। नगराध्यक्ष साहेब, तुम्ही एक दुसरं एकलं काम लय भारी केलं राव, हे काय आहे? मी ते आमच्या का कार्यकर्त्यांनी मला दिलं, म्हणलं अरे हे काय हे तरी सांग। त्यांनी सांगितलं तुमचा कॅमेरामधून किंवा क्यू आर स्कॅन किंवा गुगल लेन्समधून स्कॅन करा, हा विषय जरा समजून घ्यावा लागेल राव। हे कुठं कुठं शिकले तुम्ही? हे बाकीच्यांना शिकवायचे, मला पण शिकवा ना जरा, हे असं थोडंफार आधुनिकीकरण। मी एक दिवस एका हॉटेलवर जेवायला गेलो ना, हे असं लावलेलं होतं, मी पण माझा मोबाईल काढला आणि धरला, म्हणलं हे काय करावं लागेल, तर त्यांनी चेक केला, ते म्हणलं तुमच्याकडे नाही ही सिस्टीम म्हणला। आता माझ्याकडे करायचं म्हणलं जुळणार नाही ना, कारण त्यांचा आमदारच अडाणी आहे, तर कार्यकर्ते पण असे जे ना इकडे सगळे हायफाय आहे, त्याच्यामुळं सगळ्यांचं मोबाईलवर गुगलवर व्यवहार चालू आहे। पण चांगली संकल्पना आहे, म्हणजे पैशाचा विषय नाही, कुठं काय समस्या आहे आणि कुठली काय अडचण आहे तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन कळणार, कारण हे युग ऑनलाईनचं आहे, आधुनिकीकरण। आपण या ठिकाणी डेव्हलपमेंटचा ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस काळाचे पावलं ओळखून आपण सुद्धा दोन पावलं पुढं टाकले पाहिजे। आणि ही माझी वडगावची नगरपंचायत त्यात कुठं मागे पडलेली नाही। त्या ठिकाणी बऱ्याच मान्यवराने अण्णांबद्दल सांगितलं, अण्णांनी इतका दातृत्ववान माणूस मी माझ्या राजकीय कारकिर्दीत पाहिला नाही। तुम्ही भाग्यवान आहे, तुम्ही भाग्यवान आहे, तुम्हाला असा आमदार मिळाला, खरं भाग्यवान आहे। मी खोटं बोलत नाही ना, मी एखाद्याच्या स्टेजवर सुद्धा त्याची जर काही वाईट गुण असते तर आम्ही काढतोय, कधी कधी सुनील अण्णाच माझी मांडी दाबीत, आजच्या दिवस जरा खोटं बोल, बरोबर आहे की नाही? आम्ही एका कार्यक्रमाला गेलो, अण्णाला म्हणलं मी खरं बोलणार आहे, तेव्हा लय भाऊ आजच्या दिवस तरी खोटं बोल, म्हणजे आमचा स्पष्ट वक्तापणा, म्हणजे तुम्ही खरं भाग्यवान आहे का तुम्हाला असा दातृत्ववान माणूस मिळाला। दातृत्ववान माणूस मिळाला नाही, माझ्या सर्वसामान्य समाजासाठी आपण विकासाची गंगा घराघरापर्यंत पोचवित असताना सुद्धा प्रत्येक कुटुंबाला कसा लाभ मिळेल, प्रत्येक कुटुंबाला कसा आधार देता येईल, हा हेतू ठेवून नेहमी अण्णा त्या ठिकाणी सदैव काम करीत असताना, या ठिकाणी बघा ना महिलांना सुद्धा बरंच काहीतरी आणलंय राव। आता त्यांनी सांगितलं गाडीत टाकून द्या, मला जास्त नाही पण एक दोन वस्तू द्या टाकून। ए आयोजक कोण आहे? आयला इतक्या धावपळीत आलो राव, काहीतरी द्या ना तेवढंच। हां मावळात राहा, मग घ्या मतदार यादीत नाव टाकून। बरे आम्ही आहे तिकडंच, बरे हे आम्ही लोकवर्गणी तिकडं आमदार झालो, इकडं लय अवघड आहे भाऊ। पण इकडं त्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी इकडं असतो, तर तुमच्या नगर वडगाव नगर परिषदेचा नगरसेवक सुद्धा नसतो झालो, इकडं हुशार लोक आहेत ना, हे का नाही? आमच्याकडे कसे सर्वसामान्य लोक आहे, पण आमचा तालुका पण बुद्धिवानांचा तालुका आहे बरं का। आमचा मतदारसंघ राज्याला शिक्षक पुरवणारा मतदारसंघ आहे, म्हणजे असं नुसतं हात जोडून होत नाही, त्याला बुद्धी पण लागते, पण बुद्धीबरोबर अशा सहकाऱ्यांची साथसुद्धा लागते। म्हणजे माझ्या काय का कार्यक्रमात मी भाषण केलं होतं माझ्या वाढदिवसात टायमाला, सरकार नवीन सरकारमध्ये विस्तारचा चाललं होतं, म्हणलं आमचा अण्णा मंत्री आणि अण्णाचा ड्रायव्हर मी, पण ते जुळलं नाही रा, त्याच्या आईला ते स्वप्न, ते स्वप्नच राहील आमचं। तुम्ही सांगितलं काहीतरी शुभेच्छा दिल्या आम्हाला, जुळंग का काय अडचण नाही आमच्यात, अण्णा जर जुळलं तरी आमचं जुळण्यासारखं आहे।
काही काळजी करू नका, पण येणारं सरकार आपलंच आहे हां। हे तुम्हाला खात्रीने सांगतो, हे मंदिराच्या समोर सांगतो, देवासमोर सांगतो। त्याच्यामुळं थोडी कळ काढा, थोडी कळ काढणार आहे तर लोक लगेच सत्तेबरोबर इकडल्या फोटोतले तिकडल्या फोटोत दिसायला लागलेत। इकडं ऐका तसं काही, मी रोज व्हॉट्सअप बघतो कोण कोणाच्या फोटोत आहे। त्या आयला कधी कधी लोक उंदरासारखे पळून जातात लगेच, पण इकडली मावळची जनता पक्की नाही। हमारा नेता सुनील अण्णा शेळके, उनके साथ रहेंगे हम, बरोबर आहे ना। बघायची त्यांनी काहीतरी 10,000 काय आकडा सांगितला ना। मी त्यावेळेस माझा मोबाईल रेकॉर्डिंग चालू केलता, हां 2024 पहिला मावळचा निकाल आणि वडगावची पीटी फोडा म्हणून किती 10,000 आहे का बघा। पण देणार आहे तुमच्या शब्दात तेवढा दम होता, शब्दात दम होता ना। असे लोक बरोबर असल्यानंतर 5 लोक आले तर अजून किती वाजलेत, 9:35 झालं, एक माणूस सुद्धा उठला नाही। हे प्रेम कोणाच्या नशिबात नाही, हे प्रेम आमच्या सुनील अण्णाच्या आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांच्या नशिबात आहे। म्हणजे मागच्या वेळेस 95 दादांच्या उपस्थितीत काहीतरी सांगितलं, दादांची आता काय दादांपेक्षा थोडं खाली, आता काहीतरी 1.25 दरम्यानचा काय आकडा आहे का, 1,25,000। आपण पण सांगितलं कम से कम 1,00,000, एक नंबर दादा अण्णाची बरोबरी नाही, मोठ्या भावाची बरोबरी करता येते का, आपलं थोडं खाली वाढायला लागलं तरी मी त्या काउंटिंगवाल्याला सांगणार आपले आकडे कमी लेबो। ही ताकद, जनतेची ताकद बरोबर असल्यानंतर कुठल्या गोष्टी अवघड नाही। त्यामुळे या ठिकाणी अधिकचा वेळ घेत नाही, तुम्हाला सगळ्यांना भूका लागल्यात, आम्हालासुद्धा अजून 2-4 कार्यक्रमाला जायचं आहे। या ठिकाणी आमच्या मयूरदादाने इतका चांगला कार्यक्रम घेतला, 7 सप्ताह घेतला आणि त्या 7 वेगवेगळे कार्यक्रम राबवले, म्हणजे लहान मुलांपासून व महिलांपासून आमच्या वयोवृद्ध माणसांपर्यंत त्या ठिकाणी त्याचा लाभ मिळाला पाहिजे असा या ठिकाणी वाढदिवसाचा सप्ताह या ठिकाणी केला। त्यामुळं मी सर्व उपस्थितांच्या वतीने आई तुळजाभवानीला माता वैष्णोदेवीला प्रार्थना करतो की आमच्या ह्या भावाला उदंड आयुष्य मिळो, निरोग्य आयुष्य मिळो, विना कटकटीचं आयुष्य मिळो आणि यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण हो अशी मी प्रार्थना करतो आणि सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो। तुम जीवो 1,000 साल, साल के दिन हो 50,000।